हुतात्मा स्मृति मंदिराचे भाडेवाढ करण्यात आल्याने कार्यक्रम खाजगी ठिकाणी वळत असल्याचं दिसून येत आहे। हुतात्मा स्मृति मंदिर हे शहराचं वैभव मानलं जातं, तर कलावंतांच्या दृष्टिकोनातून मानाचा रंगमंच ठरलाय। मात्र पालिकेचे इथल्या सोयीसुविधांकडील दुर्लक्ष यामुळे कलावंतांना तसंच प्रेक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या यांना त्या कारणाने समोर येत गेल्या। आता अशातच हुतात्मा स्मृति मंदिराची भाडेवाढ करण्यात आल्यानं समस्या तर उभारलीच आहे, शिवाय इथले कार्यक्रम हे परवडत नसल्यानं खाजगी जागेत घेण्याची वेळ आयोजकांवर आली आहे। याचा परिणाम हा स्मृति मंदिराच्या उत्पन्नावर होतोच आहे, दुसरीकडे इथल्या कला सांस्कृतिक क्षेत्रासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावत नृत्य परिषदेचे अध्यक्ष महेश निकंबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी महेश निकंबे, सोलापूर नृत्य परिषद शहर अध्यक्ष। आज आपल्याला माहित आहे की सोलापुरात हुतात्मा स्मृति मंदिर मध्ये आम्ही आजपर्यंत 200-300 अकॅडमीने आज डान्स स्पर्धा घेत होते, पण काही कारणांनी कळालं नाही की आम्हाला हुतात्मा स्मृति मंदिरचे 30,000 रुपये भाडं केले प्रशासनाने, आम्हाला काहीच माहीत नाही। कारण सोलापूर शहरात नाट्य स्पर्धा असो, गायन स्पर्धा असो, नृत्य स्पर्धा असो, फॅशन शो स्पर्धा, सर्व स्पर्धांना 5,000 रुपये भाडं पाहिजे, तरी हुतात्मा स्मृति मंदिरच्या प्रशासनाने कुठला बेसवर हा 30,000 रुपये भाडं केलं हे आम्हाला माहीत नाही। त्यामुळं आज आम्हाला सुशील सभागृहामध्ये डान्स स्पर्धा घेण्यात आली, तरी आम्हाला अत्यंत वाईट वाटतं की लहान मुलांना आपण आज स्टेजवर, आता या माध्यमातून तुम्ही बघू शकता की मुलांना आज सिमेंटच्या जे आहे फरशावर आज डान्स करावा लागायला वेळ आलेली आहे। आज सोलापुरात शिक्षणाचा अभाव नोकऱ्याने, म्हणजे सोलापूरची काही मुलं ह्याच्यासाठी बाहेर चालले पुण्याला, आज कलाकार पण तशा पद्धतीने सोलापूर सोडून पुण्याला जाय स्थायिक व्हायच्या विचारात आहे। तरी आम्हाला प्रशासनाला कृपा करून सांगायचं आहे की हुतात्मा स्मृति मंदिरचं भाडं कमीत कमी करावं, हेच आमची विनंती आहे। आज सोलापूर नृत्य परिषदतर्फे मी माध्यमाने तू सांगतो की आम्हाला भाडं कमीत त्वरित कमी करावे, कारण आम्हाला असे मंगळकाराने आम्हाला कार्यक्रम करण्यात यावे। आम्हाला अत्यंत वाईट वाटतं की पालकांना बसायला सुद्धा जागा नाही।